पूजा खेडकरने आयएस होण्यासाठी 7 वेगवेगळी नावं धारण केली. दिल्ली पोलिसांची न्यायालयामध्ये माहिती. तर पूजा परराज्यामध्ये लपल्याची शक्यता. दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू. मराठा समाजाचं मागासलेपण अपवादात्मक. त्यांच्याकडेही तुच्छतेनंच पाहिलं जातं. राज्य मागासवर्ग आयोगाचं मुंबई हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र. प्रत्येक पक्षाला मिळणाऱ्या जागांमध्ये 50% ओबीसी उमेदवार असावेत, अन्यथा ओबीसी कार्यकर्त्यांनी पक्षासोबत फारकत घ्यावी. प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन. मनोज जरांगे आज पुणे न्यायालयामध्ये हजर राहणार. 2013 नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणामध्ये जरांगेंवरती गुन्हा दाखल. एकमेकांवरच्या आरोप प्रत्यारोपानंतर देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख आज नागपूरमधल्या कार्यक्रमात एकत्रित येण्याची शक्यता. 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं आज उद्घाटन. आचारसंहितेच्या पूर्वी म्हाडा लॉटरीचा धडाका. मुंबई म्हाडाच्या पाठोपाठ कोकण मंडळाकडूनही जय्यत तयारी. कोकण मंडळाकडच्या 9,000 घरांची आचारसंहितेच्या पूर्वी लॉटरी निघण्याची शक्यता. वायनाडमधल्या भूस्खलनामध्ये आतापर्यंत 289 जणांचा मृत्यू तर 3,000 नागरिकांची सुखरूप सुटका. वडील गमावल्याचं दुःख मी जाणतो असं राहुल गांधींकडून आपत्तीग्रस्तांचं सांत्वन. भारत श्रीलंका वन डे मालिकेला आजपासून सुरुवात. 3 सामन्यांच्या मालिकेमधला पहिला सामना आज कोलंबोमध्ये. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.